नागपूरमधल्या ऐतिहासिक अशा मस्कऱ्या बाप्पांचे मंगळवारी आगमन होणार आहे. यावर्षी या गणपतीला 235 वर्षे पूर्ण होत आहे. इसवी सन 1787 श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमणा बापू यांनी मस्कऱ्या या उत्सवाचे आयोजन केले होते. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमाणाबाबू यांनी 1787 सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा आजही सुरू असून मंगळवार 13 रोजी या गणेशाची स्थापना होणार असल्याची माहिती राजवाड्याकडून देण्यात आली आहे. समशेर बहादर चिमणाबापू बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येत असताना घरच्या कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेले होते. बंगालच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून या मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली. यात विविध नकला, लावण्या, खडी गंमत सारखे कार्यक्रम आयोजित केले जात. कालांतराने लोकमान्य टिळकांनी भोसले महाराजांच्या या घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. उत्सवाला 200 वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांनी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे सुरू केले. यावर्षी उत्सवाला 235 वर्ष पूर्ण होत आहेत. काही वर्षांपर्यंत 12 हातांची 21 फुटांची मूर्ती स्थापन करण्यात येत होती. यावर्षीही 12 हातांची 21 फुटांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.